लॉकडाऊन झाल्यानंतर थांबलेली उद्योगाची चाके अखेर सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी 30 ते 40% कामगारांना घेऊन उद्योग सुरू करण्यात आले. मशीन सुरू करून त्याची देखरेख करण्यासाठीच पहिला दिवस गेला. सोशल डिस्टन्स पाळून कामाला सुरुवात करण्यात आली, तर कामगारांना मास्क व सॅनिटायझर वापरण्याबाबत माहिती देण्यात आली. येत्या 15 दिवसांमध्ये पुन्हा उद्योग पूर्ववत होतील असा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला. बेळगाव जिल्ह्याचा समावेश हा ऑरेंज झोनमध्ये झाला आणि बेळगावमधील नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीनुसार सोमवारपासून बेळगावमधील सर्व औद्योगिक वसाहती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सोमवारी बेळगावमधील काही निवडक उद्योग सुरू करण्यात आले आहेत. कर्मचारी देखील कामावर रुजू झाले आहेत. चला तर मग आज पाहूया उद्यमबागमधील काय परिस्थिती आहे. दोन तीन दिवस आहे ते साधारण मेंटेनन्समध्ये जाणार, कारण बरेच 40-45 दिवस बंद असल्यामुळे आणि हे कंटिन्युअस 24 आवर्स प्रोसेस इंडस्ट्री आहे, पाउंड्री इंडस्ट्री आहे. त्यामुळे ते जे इक्विपमेंट आहे ते सगळे 24 तास चालू असतात रविवार सोडून. त्यामुळे त्याला आम्ही काय केलं की इतके दिवस बंद होणार आहे म्हणल्यावर ते सगळे कनेक्शन्स वगैरे काढून ठेवले, कारण ते काहीतरी उद्याला आम्ही नसताना काही त्रास होणार नाही म्हणून. आता ते सगळं जोडून मग जोडल्यानंतर परत ते बरोबर चालू आहेत की नाही, ते करेक्ट आहेत की नाही, मग हे ड्राय रन करून बघायला लागेल. ते केल्यानंतर आम्हाला पॉवर द्यायला लागेल. आज पॉवरही आम्ही देणार नाही, आज फक्त पंप हे ते सगळे ते बघून सॅन वगैरे करेक्ट फिरते की नाही ते बघून आम्ही करून ठेवणार. पण त्याला 4-5 दिवसाचं कमीत कमी हा कालावधी जाणारच आहे. कमीत कमी 15 दिवस लागतील असा माझा अंदाज आहे, कारण अजून ट्रान्सपोर्टरबद्दल जरा शंका आहे लोकांच्या मनात, कारण बॉम्बे आणि पुणे बंद असल्यामुळे पुण्याचं बहुतेक म्हणजे बेळगावचा मला पुणे आणि पुण्याला जास्ती जातो. पुण्यावर फार इंडस्ट्री इथं अवलंबून आहे. तर आत्ता जी परिस्थिती पुण्याची अशी आहे की तिथं काही चालत नाही. तर लोक म्हणतात की आमच्याकडे काही यायला परमिशनच नाही. पण तिथंसुद्धा मला वाटतं आता ते हे करतील की एरिया क्वारंटाईन करून मग ते एरियावाईज परमिशन दिली तर बरेचशा इंडस्ट्री पुण्यामध्ये सुद्धा चालू होतील. कारण सगळीकडे हा प्रकार आहे असं नाही, इथं पण तिथं झोन आहेत, झोनमध्ये ते इंडस्ट्री चालू हे प्रॉब्लेम आहे. तसं क्लस्टर असल्यासारखं तिथं ते रोग आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आहेत. बाकीच्या एरिया पुण्यामध्ये पण चालू होईल, पण त्याला सुद्धा एक 8-10 दिवस तर लागतीलच. कामगार आज फारच कमी आलेत, म्हणजे 20-30% सुद्धा नाही येत आज. पण आम्ही सुद्धा तेवढं काही कंपल्सन आज केलेलं नाही, कारण आमची सुद्धा चालू होणार नाही माहीत असल्यामुळं. आणि हळूहळू आम्ही 3 दिवसानंतर बोलवलेलो लोकांना, कारण गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा त्यांचं प्रोटेक्शन असेल त्याबाबत कशी काळजी घेतली? सगळ्या आम्ही जे पण सांगितलं ते मेजॉरिटी ते सगळे काळजी घ्यायला लागले. कारण आता प्रश्न असा आहे की हा आमच्या सेफ्टीचा आणि प्रत्येकाच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. तर आम्ही प्रत्येक कामगाराला सुद्धा आल्यावरती आज सुद्धा आम्ही त्याला सांगितलं की बाबा रे हे माझा स्वतःला सांभाळा पाहिजे म्हणून नाही तर तुला सुद्धा त्याचा त्रास होऊ नये. या दृष्टांकनातून प्रत्येकाने काळजी घ्या, तुम्हाला काय अडचणी असेल किंवा असेल तर आमच्याकडे या, आम्ही ते सॉल्व करायला तयार आहे. परंतु उगीच निग्लिजन्स करून कुठं तर कोणाला तर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला त्रास होणार हे काय बरोबर नव्हे. तर त्या दृष्टीने आम्ही समजावून सांगायला आलो आहे, पण तरी पण त्याला सुद्धा एक जरा वेळ जाणारच आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनुसार सोमवारपासून बेळगावमधील उद्योग सुरू करण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स सॅनिटायझर व मास्क कामगारांना वापरावे लागणार. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी कोणत्याही कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फिरू नये, एका वाहनावर एकच जण कामावर यावे. असे यावेळी बोलताना जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक दोड्डे बसवराजू यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी बेळगाव परिसरातील 300 कारखाने सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा औद्योगिक केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असतील, सॅनिटायझर असेल यांचा वापर खबरदारीच्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला जीव सांभाळून आता हे कारखाने सुरू करण्याचे निर्णय घेतले आहे. कॅमेरामन कुमार कोलकरसह मी सुशांत गुरंगी, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.